क्वेश्चन 15 क्रिटिकल अल्गोरिदम सॉल्व करायचे आपल्याला. तर यामध्ये आपण एज बाय एज स्कॅनिंग करतो, एज बाय एज. तर तुम्हाला डायग्राम प्रोव्हाइड केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या क्वेश्चन बँकमध्ये. तर आता एज बाय एज आपण स्कॅन करू. तर हे स्टेप बाय स्टेप लिहायचं. आता स्टेप फर्स्टमध्ये कसं, एच जी फर्स्ट मिनिमम व्हॅल्यूपासून आपण करत जायचं. सेकंडमध्ये लिहायचं एच जी एफ, तर वन इथं टू. थर्ड स्टेप होणार आपल्याला, थर्ड स्टेपमध्ये आपल्याला मिनिमम फोर आहे आता डिस्टन्स. तर बी एचची व्हॅल्यू फोर आणि एच जी एफ. एक्झाममध्ये असं स्टेप वाईज लिहायचं. फोर्थ मिनिमम आहे आपला सिक्स, डिस्टन्स मिनिमम आहे. तर बी ए फोर एच जी एफ वन टू अँड आय सिक्स डिस्टन्स आहे ना तिथून घ्यायचा सिक्स. आता नेक्स्ट मिनिमम कॉस्ट आहे आपली सेवन. तर बी फिफ्थ स्टेप होते आपली, बी ए याची साईज फोर एच जी एफ वन टू आय सिक्स आणि आता सेवन आपल्याला मिनिमम कॉस्ट आहे. तर सी सी डीची सेवन घेतली. आता अशा स्टेप कंटिन्यू करत जायचे आपल्याला. आता मी ह्या डायग्राममध्ये तुम्हाला सगळे स्टेप कंप्लीट करून दाखवतो. आता नेक्स्ट मिनिमम व्हॅल्यू आपली एट आहे. तर आपण एट इथे कनेक्ट केला आणि एट इथे कनेक्ट केला. त्यानंतर नेक्स्ट मिनिमम व्हॅल्यू नाईन, मग डी ईला इथे नाईनने कनेक्ट केला आणि आपले सगळे नोड आता एकमेकांना कनेक्ट झाले, त्यामुळं हा क्वेश्चन सॉल्व झालेला आहे. आता आपल्याला याची कॉस्ट फाइंड करायची आहे. याची कॉस्ट आली 45. आता ह्यात सगळ्या नोट्स मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करेन. थँक्यू. 27 हा क्वेश्चन नंबर 15 सारखाच आहे सेम. तर क्वेश्चन नंबर 15 आपण सॉल्व केला आहे आणि क्वेश्चन नंबर 27 चा आन्सर तुम्हाला मी नोट्समध्ये प्रोव्हाइड करतो.